खुसखुशीत करंजी असेल तर सगळेजण खायला रेडी होतात. अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या रुचकर पकवानला नक्की सबस्क्राईब करा. इथे बघू शकता खुसखुशीत अशा छान करंजा झालेल्या आहेत. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रुचकर पकवान. मी सिद्धी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे खुसखुशीत अशी छान एकदम मऊ न पडणारी अशी करंजी. इथे बघू शकता मी पीठ घेतलेलं आहे, अर्धा किलो मैदा आहे, त्यामध्ये मी अर्धा कप रवा घेतलेला आहे, रवा एकदम बारीक घेतलेला आहे, आणि चिमूटभर मीठ, आणि हे जे मोहन आहे ते तेलाचं मोहन आहे, अर्धा कप इथे मी तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आणि ते मैद्यावर असं टाकायचं. इथे बघू शकता कसं फसफसतो आहे मैदा, असं फसफसला पाहिजे. आणि हे जे आहे सुरुवातीला चमच्याने ढवळून घ्यायचं, कारण गरम आहे, हात भाजू शकतो. इथे बघू शकता छान बुडबुडे आलेले आहेत. हे असं झालं की म्हणजे करंजी जी आहे आपले छान खुसखुशीत होते आणि शेवटपर्यंत म्हणजे अगदी संपेपर्यंत ती तशीच खुसखुशीत राहते. आता हे सगळं छान आपण हाताने एकजीव करून घेऊया, मळून घेऊया. पीठ जे आहे ते छान असं आपण गोळा करून घ्यायचं आहे, मळून व्यवस्थित घ्यायचं आहे. तरी ह्या आता मी तेल पहिले ह्याच्यावर व्यवस्थित चोळून घेते, म्हणजे ते सगळं असं छान असं लागलं जाईल त्याला. आणि थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचा गोळा बनवणार आहोत. इथे बघू शकता छान असा गोळा मी बनवून घेते आहे, झटपट होणारे आहे. याच्यासाठी लागणारे जे सारण आहे ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. तसं सारण बनवून ही अशी छान करंजी तुम्ही बनवू शकता. इथे बघू शकता गोळा झालेला आहे आपला. हे पीठ मी आता काढून घेते, याला 15 ते 20 मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते छान मुरेल. त्यामध्ये रवा घातला आहे आपण, त्यामुळे छान मुरू द्यायचं आहे. आता इथे बघू शकता मी एक ग्लास पाणी घेतलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी राहिलं आहे, तर तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त होऊ शकतं. इथे हे सारण आहे, त्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. इथे बघू शकता पीठही छान मुरलेलं आहे, 20 ते 25 मिनटं झालेली आहे. तरी एकदा त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं छान, आणि आता छोटासा गोळा घेऊन त्याची आपण पुरी लाटून घ्यायची आहे. इथे बघू शकता तुम्हाला किती मोठ्या करंजी हव्यात त्या मापाने तुम्ही करू शकता. छान याची पारी लाटून घ्यायची आहे, अगदी सहजरित्या लाटू शकता, काही मग याच्यामध्ये तुम्हाला कठीणपणा जाणवणार नाही. इथे बघू शकता छान अशी पारी लाटली गेली आहे. याच्यामध्ये आपण सारण भरायचं आहे. सारण जे आहे ते चमच्याने तुम्हाला हवं तेवढं भरू शकता. इथे मी व्यवस्थित असं भरून घेणार आहे. हळूवार करायचं काम आहे. हे थोडंसं साईडला जाऊ द्यायचं नाही, कारण त्याने सारण बाहेर गेलं तर करंजी फुटू शकते. तर इथे मी दूध घेतलेलं आहे आणि ते बड्स इयरबड घेतलेलं आहे. तुम्ही कापसाचा गोळा घेतला तरी चालेल. त्याने हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे साईडने, आणि आता अलगद हाताने हे दुमडून घ्यायची आहे. छान अशी करंजी होते, झटपट होतात ह्या करंजा, जास्त वेळही लागत नाही, कारण सारण ऑलरेडी रेडी आहे. इथे बघू शकता मी इथे याने कापणीने कापून घेते आहे. ही आपली पारंपरिक पद्धत झाली. दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता, तुम्हाला हवं तसं, म्हणजे साचासुद्धा वापरू शकता. मी इथे साचा वापरलेला नाही आहे, मी अशाच कापून बनवणार आहे. इथे बघू शकता 5 ते 6 करंजा मी व्यवस्थित बनवून घेतलेल्या आहेत. तेल इथे मी गरम करायला ठेवलं होतं. आता बघू इथे आपण हे जे तेल आहे ते मंद आचेवर गरम करून घेतलं आहे. आता मी छोटासा पिठाचा गोळा करून सोडून बघते तेल गरम झालं का. पिठाचा गोळा लवकर वर आला तर समजायचं तेल व्यवस्थित गरम आहे. जास्त कडकडीत नाही करायचं, नाही तर करंजी घातल्या घातल्या तिचा कलर जो आहे बदलतो, पण आतमध्ये व्यवस्थित शिजली जात नाही. तर इथे बघू शकता तेल गरम आहे. एक एक करंजी सोडायची, जेवढ्या करंजा राहतील तेवढ्या करंजा एका वेळी घालायच्या आहेत. 4 ते 5 करंजा एका वेळी सोडून व्यवस्थित परतून भाजून घ्यायच्या आहेत, फ्राय करून घ्यायच्या आहेत. बघू शकता छान अशा भाजल्या जात आहेत. मंद आचेवर करतो आहे, थोडा वेळ लागेल, पण करंजी जी आहे ती एकदम क्रिस्पी होते, म्हणजे एकदम खुसखुशीत होते. खातानासुद्धा मजा येईल तुम्हाला. आतमधलं सारणही तेवढंच खुसखुशीत आणि करंजी देखील. बघू शकता कलर चेंज झालेला आहे, करंजा इथे होत आलेल्या आहेत. इथे आता मी काढून घेते जे एक्स्ट्राचं तेल आहे ते झाऱ्याने काढून घ्यायचं. इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. खूप छान, खूप मस्त, न तेलकट आणि व्यवस्थित खुसखुशीत अशी करंजी रेडी आहे. अशा छान छान करंजा तुम्ही या दिवाळीला बनवून एन्जॉय करू शकता. बघू शकता किती खुसखुशीत झालेली आहे, आणि आतलं आवरण बघा एकदम मस्त झालेलं आहे. सारण बघू शकता किती छान आहे, ते अजिबात बाहेर आलेलं नाही आहे. असं छान छान रेसिपी बघूया पुन्हा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.